प्रॉब्लेम आहे. आम्ही कुठेही जायचं म्हटलं ना, आम्हाला दोघांना पण लगेच कसं होतं तो डान्स? ते थोडीशी युरोपियन वाईब आहे, तर तिथे आम्ही आलो थोडीशी. सुट्टी आहे तर तुम्ही बघू शकता, सिटी कम्प्लिटली डेड दिसते, म्हणजे कोणीच दिसत नाही. आणि सगळ्यात आम्ही मिस्टेक काय केली, आम्ही जेव्हा सो हाय एवरीवन, आज आम्ही निघालेलो आहोत लायन सफारीला. तर ही जी लायन सफारी असणार आहे, ओपन स्पेसमध्ये असणार आहे, म्हणजे लायन्स जेवढे काही तिथे जे त्या झूमध्ये जे काही ॲनिमल्स आहेत ते रोडवर वगैरे असे वावरणार आहेत, स्ट्रीटवर वगैरे. तर आम्ही ते बघायला चाललो आहे. ते आहे हॅमिल्टन आणि कॅम्ब्रिजच्या बिटवीन कुठेतरी आहे. तर आज आम्ही खूप एक्साइटेड आहोत, पण नेहमीप्रमाणे सगळ्यात आधी पहिला स्टॉप आहे तो म्हणजे टीम हॉटेलमध्ये. तर आता टीम हॉटेलमध्ये आम्ही आलो आहोत प्रशांत घेऊन एक कॉफी घ्यायला. आणि इथून आता आम्ही जाणार आहोत रनिंग स्टेशनला, तिथे आमचे फ्रेंड्स येणार आहेत, त्यांच्या कारमधून आम्ही जाणार आहोत. तर खूप आम्ही एक्साइटेड आहोत तुम्हालाही दाखवायला. ही आजची जी सफारी आहे ही तुमच्यासोबतसुद्धा मी एक्सप्लोर करणार आहे, तुम्हालाही दाखवणार आहे माझ्या या व्हिडिओ थ्रू. सो स्टे ट्यून, व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. आणि नेहमीप्रमाणे माझ्या जर व्हिडिओ आवडत असतील तर प्लीज व्हिडिओला माझ्या लाईक करत जा. माझा ना एक प्रॉब्लेम आहे, आम्ही कुठेही जायचं म्हटलं ना, आम्हाला दोघांना पण लगेच कार फील होता. इवन आम्ही फक्त ट्रेनमध्येच बसलो, 20 मिनिटाचाच फक्त होता रस्ता, आणि दोघांचं पण लगेच डोकं वगैरे धरले. आणि अजून आम्हाला किती किलोमीटर आहे, 50 किलोमीटर आम्हाला जायचं आहे. आणि ते पण आता कारमधून जायचं आहे. आम्ही दोघं पण एकदम हालत आमची खराब आहे आधी. आम्ही आता रनिमी स्टेशनला पोहोचलो आहेत, पण अजून प्रणाली आणि हर्ष नाही आले. तर आम्ही आता विचार करतो नो फ्रिलमध्ये जाऊया. आणि आज ना सिविक हॉलिडे आहे, तर सुट्टी आहे इथे. आणि सुट्टी आहे तर तुम्ही बघू शकता, सिटी कम्प्लिटली डेड दिसते, म्हणजे कोणीच दिसत नाही आजूबाजूला. इथे सगळं अशाच प्रकारे. तर आता जरा नोफ्रीलमध्ये जाऊन बघूया काय मिळते का खायला. तर इथे आता आम्ही आतमध्ये आलो आहोत. आणि सगळ्यात आम्ही मिस्टेक काय केली, आम्ही जेव्हा कारमध्ये बसलेलो तर तेव्हाच आम्ही ठरवलं होतं की तिकीट्स जे आहेत ते ऑनलाईन बाय करायचे. आणि नंतर त्याच्यावर टायमिंग होतं, तर आम्ही नंतर विचार केला की थोडंसं जेव्हा अर्धा तास असेल उरलेला तर तेव्हा करूया. आणि असं करत करत आम्ही ऑल द वे इथे पोहोचलो आणि तिकीट्सच बुक केले नाहीत. सो आता आम्ही इथे ऑन द स्पॉट तिकीट्स बुक केले. तर जस्ट इन केस जर तुम्ही कधी इथे यायचं ट्राय वगैरे करत असाल, तर मी रेकमेंड करेल की तुम्ही आधीच तिकीट्स बाय करा. ऑनलाईन तिकीट्स आणि ऑन द स्पॉट तिकीट्समध्ये भरपूर डिफरन्स आहे, तर तुम्ही तुमचे पैसे सेव्ह करू शकता, जे आम्ही खूप मिस्टेक केले. आणि आता आम्ही इथे सगळ्यात आधी गाडी पार्क केली आहे आणि मी उपमा बनवून आणला आहे घरून ब्रेकफास्टसाठी. तर आता आम्ही पहिले ब्रेकफास्ट करणार आहोत आणि मग नंतर एक्सप्लोर करणार आहोत. Thank you.
आता आमचं ब्रेकफास्ट करून झालं, वॉशरूम वगैरे सगळं झालेलं आहे आणि आता आम्ही पुन्हा कार मध्ये बसलो आणि आता आमच्या लायन सफारीला बिगिनिंग सुरुवात आहे. सफारीला सुरुवात झालेली आहे आणि खूप जास्त आम्ही सगळेजण एक्साइटेड आहोत, फक्त वियानला सोडून, कारण काही दिवसापूर्वीच त्याची डेकेची ट्रीप इथे आली होती, त्यांनी हे सगळं आधीच पाहिलेलं आहे, त्यामुळे त्याला जराही इंटरेस्ट नव्हता, प्लस त्याला कारमध्ये खूप जास्त कार्सिक फील होत होतं, त्यामुळे तो सोडला तर आम्ही बाकी सगळेजण खूप जास्त मजा करत होतो. आणि दोन्ही साईडला तुम्ही जसं बघताय, दोन्ही साईडला रस्त्याच्या प्राणी होते आणि जवळपास 1.5 ते 2 तासाची ट्रेल होती, बट सिक्युरिटी फुल लॉन होती, म्हणजे खिडक्या ओपन ठेवायला सक्त मना केली होती. आणि फक्त एकच प्रॉब्लेम आला, तो म्हणजे आम्ही चुकीच्या वेळी आय गेस एंटर केलं होतं. सगळे लायन्स बहुतेक जेवून खाऊन मस्तपैकी सुस्तावले होते, एकही लायन उठून रस्त्यातून आलं नाही किंवा चालताना आम्ही पाहिलं नाही. तर जे आम्ही यापूर्वी व्हिडिओज पाहिले होते इतरांचे, ज्याच्यामध्ये लायन्स वॉक वगैरे करतात, ते आम्ही जे एक्सपेक्ट केलेलं ते आम्हाला या टूरमध्ये दिसलं नाही, बट तरी पण खूप जास्त मजा आली. आणि तुम्हीसुद्धा एन्जॉय करा ही ॲनिमल सफारी आमच्यासोबत, तुम्हीसुद्धा बघा आणि एन्जॉय करा. आणि मग आला या संपूर्ण सफारीचा हायलाइटेड पार्ट, तो म्हणजे जेव्हा जिराफ लिटरली वॉक करून एक्झॅक्टली आमच्या कारच्या समोरून गेला. ओ माय गॉड, हा जो एक्सपिरियन्स होता, हा जो मोमेंट होता, इतका सरियल होता. आय मीन वाईल्ड ॲनिमल्सला झूमध्ये पिंजऱ्यात पाहणं आणि सफारीमध्ये लिटरली अशा प्रकारे 1 फुटाच्या अंतरावरून पाहणं, म्हणजे लिटरली डिफरंट एक्सपिरियन्स होता, अनफॉर्गेटेबल एक्सपिरियन्स होता. आणि काय त्याचं सौंदर्य होतं त्या जिराफचं, म्हणजे इतका उंच, माझ्या त्या कॅमेऱ्यामध्ये सुद्धा तो कॅप्चर झाला नाही त्याची वरची मान. आणि जे डोळ्यांनी बघण्यामध्ये जे आनंद होता, जो अनुभव होता, तो अर्थातच कॅमेऱ्यामध्ये नाही तेवढा एक्सप्रेस होत. बट लिटरली जे कोणी टोरंटोमध्ये आहेत आणि ज्यांनाही पॉसिबल होतं, अजून 1 महिना आहे, मी अर्थातच व्हिडिओ खूप लेट अपलोड केलेला आहे, तर डेफिनेटली तुम्ही या सफारीला व्हिजिट करू शकता, ॲब्सोल्युटली वर्थ इट आहे, सो यू शूड ट्राय. लायन सफारीनंतरचा आमचा नेक्स्ट स्टॉप होता, ते म्हणजे बोट सफारी, अँड वी ऑल वर सुपर एक्साइटेड फॉर दिस. बट सगळ्यात बेस्ट पार्ट ऑफ दिस एंटायर ट्रिप वॉज की जेवढी काही अट्रॅक्शन्स होते, दे वर ऑल इन्क्लुडेड विथ जस्ट 1 तिकीट, विच वॉज रिअली अमेझिंग. During the winter months, our primates are housed in heated barns on the property, as they are quite sensitive to our cold Canadian winters.
water monkeys are well adapted to life in the trees with long, slender limbs. The tree heads out. आता बोट राईड नंतर वियनला इथे थोडस ना प्ले स्टेशन काइंड ऑफ आहे, मुलांच्या स्लाइड्स आणि स्ट्रक्चर वगैरे बनवलंय. तर वियन तर रेजिस्ट नाही करू शकत आहे, तर वियन आता गेला स्लाइड वरती आणि त्याच्या एक दोन स्लाइड झाल्यानंतर इथे पुढे पॅरट शो सुद्धा आहे. तर ते आम्हाला फाइंड आउट करायचं एक्झॅक्टली कुठे आहे ते, आणि मग आता पॅरट शो बघायला जाऊ. बर्ड शो आता झालेला आहे आणि इतकं भयानक आज हे आहे ना, ऊन खूप जास्त ऊन आहे. बट एक लकीली असं आहे की इथे ना असे छान छान वॉटर स्प्रिंकलर्स आहेत. I finally learned my lesson, 'cause you glue all the pieces back together. Yeah, you take all my wrongs and make them better. Yeah, you make me wanna try forever. I feel so free, oh my sweet baby. And I'm thinking out loud, we won't need nothing else. You're making me wanna try forever. I feel so free, I'm a sweet baby. आता लायन सफारी झालेली आहे. नेक्स्ट स्टॉप आहे तो आमचा म्हणजे बर्लिंग्टनमध्ये आलो आहेत. आता आम्ही हॅमिल्टनवरून निघालो आणि घराकडे जातानाच रस्त्यामध्ये बर्लिंग्टनमध्ये ना विलेज स्क्वेअर नावाची एक खूप फेमस अशी प्लेस आहे ज्याच्यामध्ये थोडीशी युरोपियन वाईब आहे. तर तिथे आम्ही आलो आहे थोडेसे एक दोन फोटोज क्लिक करण्यासाठी आणि तुम्हालाही दाखवण्यासाठी. Thank you.
कसा होता तो डान्स? तर आता इथे आम्ही बसलो आहेत आणि माझ्या फोनची बॅटरी फुल डाऊन झालेली आहे. विलेज स्क्वेअरमधून जाऊन आलो आणि आता आम्ही लेक शोरला बसलेलो आहोत. प्रशांतच्या फोनमध्ये मी आता ॲक्च्युली व्हिडिओ शूट करते. मला ना एवढी आदत नाही या फोनची. फेस वगैरे असे खूप मोठे मोठे दिसतात. की ब्युटिफुल सिटी आहे बर्लिंग्टन मला वाटलं नव्हतं. म्हणजे मी बिलकुल पण एक्सपेक्ट केलं नव्हतं एवढी प्रिटी सिटी असे. म्हणजे अक्रॉस द स्ट्रीट तुम्ही बघितलं विलेज स्क्वेअर आणि या साईडला लेक शोर. खूप जास्त पीसफुल आणि खूपच जास्त ब्युटिफुल आहे. ॲक्च्युली खूप टाईमपासून माझ्या म्हणजे बकेट लिस्टमध्ये होतं की मला बर्लिंग्टनला यायचंच आहे. आणि आज असं तसं ॲज सच असं काय प्लॅन नव्हतं की आम्ही आज इथे यायचं म्हणून. फक्त हॅमिल्टनला लँड सफारी करायची आणि ऑन द वे बॉटनिकल गार्डन वगैरे तिकडे जायचं. बट ऑल ऑफ सडन पाऊस पडायला लागला तर आम्ही ते प्लॅन कॅन्सल केलं आणि असं सर्च मारलं तर हे आमच्या ऑन द वेच होतं. तर आम्ही इकडे थोडासा यू टर्न घेऊन आलो आणि वर्थ आहे. म्हणजे आजची फुल ट्रीप जी आहे अमेझिंग आहे. फुल ऑन म्हणजे पैसा वसूल अशी ट्रीप आहे. A few moments later. Chala chala vel na aplya. तर आजचा हा व्हिडिओ इथेच थांबवण्याची वेळ झालेली आहे. आय होप तुम्हाला माझ्या नेहमीच्या व्हिडिओजप्रमाणे हा व्हिडिओही तितकाच जास्त आवडला असणार आहे. आणि आजची ट्रीप जी होती वन डे ट्रीप भरपूर आम्ही धमाल केली. फुल ऑन पैसा वसूल अशी ट्रीप होती. भरपूर ऊन होतं. उन्हाने भरपूर आम्ही करपून गेलेलो पण आम्हाला जराही त्याचं काही नव्हतं. खूप सारे अट्रॅक्शन्स कवर करता आले एकाच तिकीटमध्ये. आम्ही बोट सफारीसुद्धा केली. पॅरट शो होता त्याचबरोबर अजून बरेचसे बर्ड शो होते. बट ऊन खूप जास्त होतं त्यामुळे आम्ही तेवढे काही अटेंड केले नाही. आणि जितकं मला पॉसिबल झालं तितकं मी माझ्या फोनमध्ये प्रशांतच्या फोनमध्ये व्हिडिओज कॅप्चर करायचे प्रयत्न केले. आणि शेवटी घरी निघताना आमच्या दोघांच्याही फोनच्या बॅटरीज डाऊन झालेल्या त्यामुळे मग मी पुढे शूट करू शकले नाही. तर आय होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असणार आहे मला खात्री आहे. आणि आवडला असल्यास नेहमीप्रमाणे आपल्या व्हिडिओला लाईक करा, छान छान कमेंट्स करा. आणि त्याचसोबत जर तुम्ही फर्स्ट टाईम या चॅनलला व्हिजिट देत असाल तर प्लीज एक तुम्हाला रिक्वेस्ट आहे की चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या नेक्स्ट व्लॉगमध्ये. तोपर्यंत तुम्ही सर्वांनी खुश रहा, आनंदी रहा. बाय बाय. But with everything, I don't know, I hope I'll have a repetitive day after day, but I do know when I get it. I can find